आता आपण वर्गमूळ म्हणजे काय ते बघणार आहोत वर्गमूळ म्हणजे वर्ग, वर्ग करायच्या विरुद्ध क्रिया म्हणजे कसं म्हणजे आपण या वर्गसंख्या पाहिलेल्या आहेत की एकाचा वर्ग एक दोनाचा चार तीनाचा नऊ वगैरे तर आता याच्यामध्ये दोनाचा वर्ग आहे चार किंवा तीनाचा वर्ग आहे नऊ आता याच्या विरुद्ध क्रिया म्हणजे काय म्हणजे चाराचा वर्गमूळ झालं दोन नवाचं वर्गमूळ झालं तीन सोळाचं वर्गमूळ झालं चार म्हणजे चार नऊ सोळा या सगळ्या वर्गसंख्या आहेत आणि या वर्गसंख्यांचं मूळ कोणतं म्हणजे ही वर्गसंख्या ही कशाचा वर्ग करून मिळाली आहे ते झालं वर्गसंख्येचं मूळ तर त्या वर्गसंख्येचं मूळ म्हणजे वर्गमूळ म्हणजे सोळा ही वर्गसंख्या ही चाराचा वर्ग करून आलेली आहे म्हणजे सोळाचं वर्गमूळ झालं चार आणि वर्गमूळ हे या अशा खुण्यानी दाखवतात म्हणजे जसं आपण पाहिलं की पाच वर्ग बरोबर पंचवीस आपण पाचाच्या वरती छोटासा दोन लिहितो त्यामुळे आपल्याला कळतं की पाचाचा वर्ग आहे आणि आपण लिहितो पाचाचा वर्ग बरोबर पंचवीस तसं उलट केलं तर पंचवीसचं वर्गमूळ हे अशी खूण आपण करतो आणि दाखवतो त्या खुण्याच्या आत आपण पंचवीस दिलेत म्हणजे पंचवीसचं वर्गमूळ झालं पाच मग आता आपण जर वर्ग मूळ काढायचं असेल तर आपण कसा विचार करायचा म्हणजे आपल्याला जर एखादी वर्गसंख्या मिळाली तर आपण असं म्हणायचं की कुठल्या संख्येला त्या संख्येने गुणल्यावर ही संख्या येईल उदाहरणार्थ शंभरचं जर मला वर्गमूळ काढायचं असेल तर मी असा विचार करणार की अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यावर शंभर येईल तर अशी संख्या दहा आहे दाही दाही शंभर आता शंभर ही सोपी संख्या आहे त्यामुळे आपल्याला असा विचार करून सांगता आलं की शंभरचं वर्गमूळ कोणतं आहे पण समजा एखादी अवघड संख्या असेल आणि तिचं वर्गमूळ काढायचंय तर त्यासाठी काही पद्धत आहे का तर त्यासाठी आपण मूळ अवयव ही पद्धत शिकणार आहोत पण आधी आपण ही पद्धत सोप्या संख्येसाठी शंभरसाठी साठी शिकूया कशी करायची आपल्याला माहिती आहे की एखाद्या संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे आपण लसावी मसावीला मूळ अवयव पाडलेले आहेत तर मूळ अवयव आपण आता शंभरचे पाडूया शंभरला दोननी भागलं उत्तराला पन्नास पन्नासला पुन्हा दोन्ही भाग जातोय उत्तराला पंचवीस पंचवीसला दोन्ही भाग जात नाही मग पुढची संख्या आहे तीन तीननी पण भाग जात नाही मग पाच बघूया पाचनी भाग जातोय पंचवीसला पाचणी भागलं उत्तराला पाच पाच ही मूळ संख्या आहे म्हणजे आपण थांबणार म्हणजेच शंभरचे मूळ अवयव झाले दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले पाच आता काय करायचं की या मूळ अवयवांच्या जोड्या करायच्या एकच अंक दोनदा आला की त्या दोघांची मिळून एक जोडी म्हणजे इथं दोन दोनांची मिळून एक जोडी झाली आणि दोन पाचांची एक जोडी झाली आता दोन एकच दोन घ्यायचा आणि दोन एकच पाच घ्यायचा आणि त्याला जर तुम्ही गुणलं म्हणजे जोडीतला एक एकच अंक घेतला तर पाच आणि दोन असे येतील आणि पाच गुणिले दोन बरोबर दहा म्हणजे शंभरचं वर्गमुळे झालं दहा आपल्याला माहिती आहे की आपण वर्ग करतो म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने गुणतो म्हणजे आता बघा की दहा हे पाच गुणिले दोन आहेत अजून एकदा पाच गुणिले दोन असं घेऊन गुणलं की शंभर येत आहेत म्हणजे वर्गमूळामध्ये पाच गुणिले दोनची एकच जोडी आहे आणि वर्गामध्ये पाच गुणिले दोनच्या दोन जोड्या आहेत कारण वर्ग म्हणजे त्या संख्येला आपण त्या संख्येने गुणतो अशा प्रकारे मूळ अवयव पाडायचे सारख्या अंकांच्या जोड्या करायच्या आणि जोडीतला अंक एक एकदाच घेऊन गुंडला की आपल्याला वर्गमूळ येणार आहे अजून एक उदाहरण बघूया चारशे एक्केचाळीस आता चारशे एक्केचाळीसचे मूळ अवयव पाडूया चारशे एक्केचाळीसला दोनानी जात भाग 114। 114 दोनानी जात नाही मग तिनानी भागून बघू तिनानी भागल्यावर उत्तर येणार आहे एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीसलाही दोनानी भाग जात नाही तिनानी भाग जातो आहे उत्तर येत आहे एकोणपन्नास आणि एकोणपन्नासला दोनानी भाग जात नाही तिनानी जात नाही पाचांनीही जात नाही पण साथी साथी एकोणपन्नास सातनी भागलं उत्तर आलेलं आहे सात सात ही मूळ संख्या आहे त्यामुळे आपण थांबणार मग आता चारशे एक्केचाळीसचे मूळ अवयव काय झाले तीन गुणिले तीन गुणिले सात गुणिले सात आपण दोन दोन सारख्या अंकांच्या जोड्या करणार आहोत मग दोन तीनांची एक आणि दोन सातांची एक अशा आपल्या दोन जोड्या झाल्या जोडीतला आपण एक एकच अंक घेणार आणि तीन गुणिले सात बरोबर एकवीस म्हणजे चारशे एक्केचाळीसचं वर्गमूळ आहे एकवीस आता समजा मला बहात्तर या संख्येचं वर्गमूळ काढायचं असेल तर कसं करणार बहात्तरचे मूळ अवयव पाडूया दोन्ही भागलं उत्तराला छत्तीस दोन्ही भागलं उत्तराला अठरा पुन्हा दोन्ही भागलं उत्तराला नऊ नवाला दोन्ही भाग जात नाही तीनानी भागलं उत्तराला तीन आणि तीन ही मूळ संख्या आहे त्यामुळे आपण थांबलो म्हणजे अवयव झाले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन आता जोड्या केल्यानंतर दोन दोनांची एक जोडी झालेली आहे आणि दोन तीनांची एक जोडी झालेली आहे पण हा एक दोन एकटा राहिलेला आहे याला जोडी नाही म्हणजे मग याचा अर्थ काय झाला या दोनाला जोडी नाहीये याचा अर्थ आपल्याला काय लक्षात आला याचा अर्थ असा आहे की बहात्तर ही वर्गसंख्या नाही जर प्रत्येक अवयवाला जोडीदार मिळाला तरच ती वर्गसंख्या असते नाहीतर ती वर्गसंख्या नसते आपल्याला पाढ्यांवरून माहिती आहे की आठी आठीआठी चौसष्ट आहेत आणि नवे नवे एक्क्याऐंशी आहेत आणि बहात्तर हे चौसष्ट आणि एक्क्याऐंशी च्या मध्ये आहेत म्हणजे बहात्तरचं वर्ग मूळ हे आठ आणि नऊच्या मध्ये काहीतरी आहे पण ती ही वर्गसंख्या नाहीये म्हणजे कुठल्याही पूर्ण संख्येचा तो वर्ग नाही तर मूळ अवयव पाडून मला एखादी संख्या ही वर्गसंख्या आहे का नाही हे सुद्धा शोधता येतं पण या उदाहरणामध्ये बहात्तर या उदाहरणामध्ये मला मूळ अवयव न पाडता सुद्धा ही वर्गसंख्या नाही हे सांगता आलं असतं कसं सांगता आलं असतं तर एकक स्थानी दोन आहे आणि एकक स्थानी दोन असला संख्या संख्या की ती संख्या वर्गसंख्या नसते त्यामुळे मला पटकन नुसतं बघून सांगता आलं असतं की बहात्तर ही वर्गसंख्या नाही